ஐயா பஸ் விட்டு இல்லையா ஐயா சில கதவு தச்சு अरे वारक्या तू अंडर कशाला पडतोस हा पांडे असतो इथे या पांडेला बोल ना ए भैया तुला ना डॉक्टर ना अंडर ये वालक्या भाई मैंने कुछ नहीं किया मेरे को कुछ पता नहीं है तो क्या मैंने कुछ नहीं किया मेरे को नहीं पता है ये बस पैदल चले गए चले भैया उठ चल अरे अभी दादा अभी तो बैठा हूँ ना मैं चल रहे उठ रहे चल चल अरे यार अरे अबे मीटिंग लगाया ना क्या ना रे पत्री डाल पत्री ना पड़ी क्या ना जमीन जाए सर कह रहे अभी काय चाललंय अरे काका तुम्ही आहात का काया बसा ना ए भैया बसा ना त्यांना अरे बैठो ना बस 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 नाही ना बैठो बैठो आता बैठे ना तिने तो बैठा दादा भाई अभी झाली का रे गणपतीची सर्व तयारी झाली का वर्गणी वगैरे सगळं गोळा करून अरे हा आणि आपली मूर्ती त्या शिर्केकडेच दे चांगलं काम आहे त्याचं हा हो काका चालू आहे सगळं आणि राहिला प्रश्न त्या मूर्तीकाराचा तर अध्यक्ष आणि इतर काही लोकांना शिर्केकडची मूर्ती होते आणि आपल्या मुलांना सुर्वेकडची होते बघू आता काय ते ए अभ्या बघू आता काय म्हणते हे बघ कोणी किती काही बोलू दे आपण आपल्या मंडळाची मूर्ती सुर्वेकडे द्यायची काय बरोबर ना बरोबर अरे अनिके शिर्केकडे दिली तर मग काय हरकत आहे तसं पण मंडळाचा खूप जुना आणि जाणकार मूर्तीकार आहे तो आमच्या वेळेस आपल्या मंडळाच्या सर्वच मूर्त्या तोच बनवायचा की आपल्याला पण हवी तशी देईल ना तो बनवून ओ काका तसा पण ना त्या शिर्केकडे काही नवीन पॅटर्न नाही तो आणि किती वर्ष टेस्ट लावायचं आपण काहीतरी नवीन करूया ना आणि तुम्हाला काय कळते मूर्तीबद्दल बरोबर बोललास रे बारक्या नाहीच कळत मला मूर्तीबद्दल तसं पण काय कारण आम्ही ना फक्त पीओपीची मूर्ती नाही बसवायचो रे उत्सवातून समाज प्रबोधन करायचं एवढंच कळत होतं आम्हाला मूर्तीची उंची किंवा पॅटर्न कधी आम्ही पाहिलं नाही पाहिलं तर त्या मूर्तीकाराचं काम आणि त्याच्या कामातील सुबकता हो बघत असाल ना तशी पण आता महागाई वाढली आहे आणि एवढ्या कमी वर्गणीत तेवढा सगळा ताट मांडणं शक्य नाही आहे त्यापेक्षा काय ना काका एकच उंच मूर्तीने शानदार देखावा बस संपला ना विषय हो काका आता काळ बदलला आहे हो मग आपण नको का बदलायला नक्कीच काळानुसार आपण पण बदलायला पाहिजे बरोबर बोललास कल्पेश एवढ्या महागाईच्या काळात एवढ्या तुटपुंच्या वर्गणीत कसं काय शक्य होणार पण अनिकेत असं पण कोणी नाही म्हटलंय ना की कमी खर्चात पण दर्जेदार उत्सव साजरा करता येतो म्हणून काय रे बारक्या बरोबर ना अरे मित्रांनो सगळं मान्य आहे पण वेळेनुसार बदलता बदलता आपण पाश्चिमात्य संस्कृतीचं एवढं अनुकरण करीत आहोत की ज्या हेतूने आपण आपले उत्सव साजरे करायचो तो हेतूच आता बाजूला राहिला आणि या सगळ्या ह्याच्यात मूळ उत्सवाचे स्वरूप पण बदलले असं तुम्हाला वाटतं काका मुळातच ना तुम्हा जुना पिढीच्या लोकांचा हाच एक प्रॉब्लेम आहे आम्ही तरुणांनी काही नवीन करण्याचा प्रयत्न केला की त्यामध्ये तुम्ही चुकाच करत बसता आणि काका आम्ही पण करतो ना 11 दिवस गणपतीची पूजा काय रे करतो ना हा करतो ना सगळंच करतो की आता हेच बघा ना मागच्या वर्षी पूर्ण विभागात आपली मूर्ती सर्वोत्कृष्ट ठरली आम्ही मुलांनी एवढी मेहनत केली म्हणून तर हा पुरस्कार मिळाला ना त्याबद्दल तुमचं करावं तेवढं कौतुक कमीच रे पण अभी मला सांग कोणती मूर्ती चांगली आणि वाईट हे ठरवणारे तुम्ही आम्ही कोण बाप्पा तर एकच ना मग तो लहान असो किंवा मोठा ज्याला त्याला तो वेगवेगळ्या रूपात भासला मग बाप्पाच्या नावाखाली स्पर्धा कोणासाठी आणि कशासाठी अरे एकत्र येऊन हा उत्सव साजरा करण्याऐवजी आपण मंडळा मंडळांमध्ये ही स्पर्धा का करत आहोत आणि ती पण बाप्पाच्या नावाखाली मग काय काका समोरच्या मंडळावाला आपल्यापेक्षा चांगला करत असताना आपण फक्त गप्प बसायचं त्यांच्या आनंदाचं समाधान मानायचं का त्यांच्यापेक्षा आपण अजून चांगलं केलंय मग काय बिघडलं तुमचं काय मत आहे काका की आपण अजून पण लोकांना त्या दंतकथा पौराणिक कथा जनजागृती या कथा सांगायच्या का सोडा हो काका आता त्यात कोणाला इंटरेस्ट नाही राहिले सध्याचा ट्रेंडच आहे काका
जेवढी उंच मूर्ती जेवढा भव्य दिव्य देखावा तेवढी दर्शनासाठी राग आणि भरपूर प्रसिद्धी काय रे बरोबर ना काय काय अरे लाईट कशी काय गेली अरे गर्दी तर तेव्हा पण होती रे पण गर्दीचं रीतसर नियोजन व्हायचं शानदार देखावे तर आम्ही पण उभारले पण पर्यावरणाचा कोणताही ऱ्हास न करता उत्सवाची परंपरा आम्ही जोपासली रे पण तुम्ही तुम्ही फक्त स्पर्धेची परंपरा जोपासत आहात एका बाप्पाला गोंड्याच्या फुलाने तर दुसऱ्याला गुलाबाच्या फुलाने पुष्पवृष्टी करून देवाला विभागणारा तू माणूसच ना अरे अभी या सगळ्यात आपला देव कुठे राहिला समाजातील सर्व लोकांनी एकत्र येऊन संघटित होऊन एकोपा वाढावा यासाठी टिळकांनी सुरू केलेले गणेशोत्सव आणि शिवजयंती संघटित होऊन जनजागृती करण्यामागचा टिळकांचा उद्देश आपण आता खरंच विसरत चाललो आहोत रे सण उत्सव आपण साजरे करत आहोत पण याच उत्सवाची परंपरा आपण आता विसरत चाललो आहोत बघा बघा पाश्चिमात्य संस्कृतीचं आपण एवढं अनुकरण करीत आहोत तुमच्यापैकी किती जणांना अथर्व शीर्ष येत रे नाही ना की आता फक्त तुमच्यासाठी बाप्पा पण कथेपुरताच राहिला एवढा सुंदर इतिहास भागवत वारकरी संप्रदाय पौराणिक कथा लाभलेला आपला हिंदू धर्म मग त्याच कथा लोकांपर्यंत चलचित्र माध्यमांद्वारे पोहोचवल्या तर मग काय बिघडलं मंडळापुरता सीमित राहून विचार खरंच करू नका मंडळाच्या सुद्धा बाहेर पडा वर्गणी देणगी दानपेटी यामधून मिळणारा पैसा हा 11 दिवसात खर्च होणारच आहे पण तोच पैसा जी गावं अजूनही अंधारात आहे ज्या गावात अजूनही मूलभूत सुविधा पोहोचल्या नाहीत त्यांच्यासाठी वापरले तर स्वातंत्र्य प्राप्तीच्या 70 वर्षानंतर देखील गणेशोत्सवाचे महत्व अजूनही संपलेले नाही या देशासमोर आजही अनेक प्रश्न आहेत विखुरलेल्या समाजाला एकसंघ करण्याकरता जनजागृतीचे काम गणेशोत्सवाच्या माध्यमातूनच तुम्हा युवा पिढीने येत्या भावी पिढी समोर ठेवायला हवे नाहीतर स्वराज्यासह सुराज्य आणि स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या लोकमान्य टिळक यांना पुन्हा जन्माला या असे साकडे या गणरायाला घालताना लोक आढळते आजही 21व्या शतकात 70 वर्षानंतर देखील लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाचा मूळ उद्देश तुम्हाला पुन्हा पुन्हा वारंवार सांगावा लागत आहे याचीच खंत वाटत आहे बघा विचार करा यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं न धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् जेव्हा जेव्हा जगात धर्माचा म्हणजेच सदाचाराचा नाश व्हायला लागतो आणि अधर्माचं राज्य वाढू लागत तेव्हा तेव्हा मी पृथ्वीवर अवतरतो असं भगवान श्रीकृष्ण सांगतात आणि तेव्हा तेव्हा आपण पृथ्वीवर अवतार घेऊन काय कार्य करायचं तेही श्रीकृष्ण स्पष्ट करतात